पण समानता जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे ती समानता ठाणे आणि भिवंडीमध्ये पण पाहिजे. म्हणजे संविधान आपण दोघांनी जर ठरवलं तर निश्चितपणाने आता निवडणूक आले नाही मला राजकारण करायचं नाहीये. आपण आता कार्यालयाचं उद्घाटन करायला जाणार आहोत वाटतं. या ठिकाणी आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल याचं काम थांबलं. या भिवंडी शहराकडे कधीच कोणी विकासाच्या दृष्टिकोनातून मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. तत्कालीन सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्या ठिकाणी बैठक घेतली होती आणि भिवंडीसाठी 6000 घरकुल त्या वेळेला मंजूर केली होती. परंतु आमची घरकुल सामान्य लोकांना मिळण्याच्या वेळेस काय अडचणी मला माहिती आहे. आपण गृहनिर्माण मंत्री आपण निश्चितपणाने त्याच्यात मार्ग काढू शकतो. मी मागेही आपल्याला जेव्हा आपला लॉटरीचा कार्यक्रम झाला तेव्हाही सांगितलं होतं निश्चितपणाने आमच्या भिवंडीमध्ये राहणारे आमचे जे सामान्य कामगार देहूवर काम करणारे असतील गोडाऊनमध्ये काम करणारे असतील त्यांच्यासाठी घरांची आवश्यकता आणि उसाने साहेब जेव्हा भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी राष्ट्राची एकता ही तफावत काय आणि 1949 रोजी पण ही तफावत आहे. ही तफावत कशी भरून काढता येईल याद्वारे हे संविधान त्यालाच एक्सप्रेशन याचा निर्णय आपण घ्या. प्रसंगी काही काम वाटलं की दगड उचलतात तो माझ्यावर. सर्व बंधू भगिनी काम एमएमआरडी चा असो अजून कसलं एमएसआरडीसी चा असो दगड वस्तू कोणा तो खासदार माझी आपल्याला विनंती आहे. आपली खाती आहे ही खूप प्राऊड होईल भिवंडी भिवंडी त्यानंतर माहिती तर पडू दे ही तुमची काम आहे साहेब माझं नाही. मला केंद्र सरकारच्या माध्यमातून जे करता येईल प्रतिनिधित्व ज्या पद्धतीने केंद्रातलं ओबीसीचं प्रतिनिधित्व काढलं जात आहे त्याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. तो पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्या प्रियांबलमध्ये लिहिलं आहे की एकता आणि प्रियांबल हा हजारो जाती काही धर्म हे या भारताचं वैशिष्ट्य आहे असं असं असूनही आपण हे आहोत. आणि भिवंडी घटनेचं उदाहरण पण आपण मनाने एकत्र झालो पाहिजे. आपल्या सत्तेसाठी आपल्या राजकारणासाठी जाती धर्माचं अंतर ठेवून राजकारण करणं आज मुळी या संविधानाचा अपमान. हे संविधान तुम्हाला सांगतो भारताचे एक सार्वभौम समाजवादी व्यक्तीची प्रतिष्ठा एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक शेयर और सब्सक्राइब. बेल आइकन दबाना ना भूलें.